नमस्कार, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रक्षाबंधनाच्या दिवशी आयुष्यात चांगली समृद्धी येण्यासाठी कोणते उपाय करावेत हे सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हरहर महादेव लिहायला विसरू नका. रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. बहिणी भावाला राखी बांधतात. भाऊ बहिणीचं नातं प्रेम, विश्वास आणि आदराच्या धाग्याने जोडलं जातं. बहिणी आपल्या भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि सुख समृद्धीसाठी प्रार्थना करतात, तर भाऊ आपल्या बहिणीचं रक्षण करण्याचं वचन देतो. असं असलं तरी रक्षाबंधनाच्या दिवशी काही उपाय केले तर भावा बहिणीच्या आयुष्यात चांगली समृद्धी येते असं ज्योतिषशास्त्रानुसार सांगितलं जातं. त्यासाठी कोणते उपाय करावेत चला जाणून घेऊयात. रक्षाबंधनाच्या दिवशी भाऊ बहिणीने मिळून श्री गणेशाची पूजा करावी. असं केल्यानं भाऊ बहिणीच्या जीवनातील अडथळे दूर होतात आणि चांगला काळ सुरू होतो असे म्हणतात. राखी बांधताना तुरटी पूजेच्या ताटात ठेवावी आणि भावाला राखी बांधल्यानंतर बहिणीने ही तुरटी घड्याळाच्या विरुद्ध दिशेने भावाच्या डोक्यावरून फेकावी. असं केल्याने भावाच्या जीवनातील नकारात्मकता संपून शुभ घटना घडायला सुरुवात होते असं म्हणतात. रक्षाबंधनाच्या दिवशी भावाला राखी बांधताना बहिणीने गुलाबी रंगाच्या कपड्यात तांदूळ 1 रुपया आणि सुपारी ठेवायला द्यावी. यानंतर बहिणीच्या चरणांना स्पर्श करून तिला तिच्या क्षमतेनुसार मिठाई, पैसे, कपडे इत्यादी द्यावे. त्यानंतर बहिणीकडून घेतलेली ती पुरचुंडी घरातील पवित्र ठिकाणी ठेवावी. असं केल्याने जीवनात सुख समृद्धी वाढते, नशिबाला चांगली साथ मिळते असं सांगितलं जातं. जर काही कारणास्तव तुम्ही तुमच्या भावाला राखी बांधू शकत नसाल तर त्यासाठी अनेक उपाय सुद्धा आपल्या धार्मिक ग्रंथात सांगण्यात आले आहेत. तुम्ही देवाला आपला भाऊ म्हणून रक्षासूत्र बांधू शकता, त्यामुळे तुम्हाला भाऊ असल्याची भावनाही मिळेल आणि त्यांच्या आयुष्यातील त्रासही कमी होतील. तर अशा प्रकारे हे सर्व उपाय नशीब चमकवण्यासाठी रक्षाबंधनच्या दिवशी तुम्ही नक्की करून पहावे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.